फ्रेंड्स एंड वंस अगेन वेलकम बैक इन थर्ड वीडियो ऑफ द चैप्टर ऑप्टिक्स. इन लास्ट टू वीडियोस वी डिस्कस द इंट्रोडक्शन ऑफ दिस चैप्टर, व्हाट इज द नेचर ऑफ लाइट एंड आल्सो स्टडी द रिफ्लेक्शन फ्रॉम अ प्लेन सरफेस. इन दिस आर्टिकल वी स्टडी दैट द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म व्हेन द टू प्लेन मिरर्स आर इंक्लाइन एट एनी एंगल थीटा. And we have to find it the number of images depending upon the different cases. Okay. Now, in this video, we start the next properties of the light, which is the refraction. Reflection we already discussed in last video. This is the next property of light, and that is called as the refraction. What is mean by the refraction? The refraction, it is defined as the bending of light rays. This is the definition. We have to write first definition and then we explain it. Refraction, it is defined as the bending of light rays bending hota, but when it travels from one medium to another medium, one medium to another medium with different optical density. This is the definition of the refraction. Pause the video and note down the definition of refraction. It is a very important definition. It is not in a textbook, so we can write this, okay, or take the screenshot of our cell phone. This is the definition. The first part of this definition is the bending of light rays. Refraction मध्ये नेमकं काय होते? Bending of light rays. But when? केव्हा? When it travels from one medium to another medium. जर एका medium मधून दुसऱ्या medium मध्ये जर light propagate होत असेल, travels होत असेल, तर ती bend होते. But the nature of medium with different optical density. म्हणजे त्याचे जे optical properties आहेत, अबाउट द डेन्सिटी त्या कशा असल्या पाहिजेत? इट इज नॉट इक्वल. इट मीन दॅट इट इज अ डिफरंट. त्या कशा असल्या पाहिजेत? डिफरंट असल्या पाहिजेत. म्हणजे ऑप्टिकल डेन्सिटी, आय थिंक वी ऑलरेडी फॅमिलियर विथ द टर्म ओनली डेन्सिटी. डेन्सिटी तुम्हाला माहित असेल, डेन्सिटी पर्टिक्युलरली इट इज अ फिजिकल डेन्सिटी और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ मास डेन्सिटी. हे फॉर्म आपण त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. And it is represented by rho, and this density is equal to the mass upon volume. This is a physical density. But for this physical density, we use this formula, that is rho is equal to mass upon volume, that is density is equal to mass upon volume. From this formula we get the density of that substance, and this density is a physical density. But what is the optical density? When we find the optical density, we use the physical term, and that is the refractive index. Refractive index. म्हणजे जसं आपण फिजिकल डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरतो, त्याच पद्धतीनं ऑप्टिकल डेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी कोणती टर्म वापरतात? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. नेक्स्ट डेफिनेशन आपली त्याचीच पाहिजे. डिटेल स्टडी आपण त्याचा करू. किंवा इथं असंही म्हटलं तरी चालेल, विथ डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, ही द डेफिनेशन. व्हेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मिडियम टू अनदर मिडियम विथ डिफरंट ऑप्टिकल डेन्सिटी और विथ डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज द एक्स वाय is the interface. This XY is called as the interface. Yala apan kay manto? Interface. Interface means
द वन विच इज द इमॅजिनरी लाईन विच सेपरेट द टू मीडिया. अशी एक इमॅजिनरी लाईन असेल की ती लाईन काय करते, दोन मीडियम सेपरेट करते, त्या लाईनला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड एज द इंटरफेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज ही द बकेट कंटेनिंग द वॉटर अप टू धिस लेवल, धिस द वॉटर, ही द वॉटर मीडियम, त्याच्या टॉपला कोणतं मीडियम असणार आहे, एअर मीडियम असणार आहे. मग वॉटर आणि एअर मीडियम अशा एका लाईनने सेपरेट केले असतील, पण ह्या लाईनने दोन मीडियम काय केले, सेपरेट केलेत. मग दिस लाईन इज कॉल्ड एज द इंटरफेस. ओके, दिस इज द इंटरफेस. समजा हे पहिलं मीडियम आहे आणि हे दुसरं मीडियम आहे. द वन लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द इंटरफेस, द लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द इंटरफेस, दॅट इज कॉल्ड एज अ नॉर्मल. म्हणजे एक अशी लाईन असेल की ती काय असेल, इंटरफेसला परपेंडिक्युलर असेल, अँड दॅट लाईन इज कॉल्ड एज अ नॉर्मल. त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल. वॉट इज नॉर्मल, द लाईन विच इज परपेंडिक्युलर टू इंटरफेस, दॅट इज कॉल्ड एज अ नॉर्मल. म्हणजे इंटरफेसला जी परपेंडिक्युलर असेल त्याला आपण नॉर्मल म्हणतो. बा ओके, मग द बेंडिंग ऑफ लाईट रेस व्हेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनादर मीडियम विथ डिफरंट ऑप्टिकल डेन्सिटी. वी अस्यूम दॅट सपोज दॅट दी इज द फर्स्ट मीडियम अँड दी इज द सेकंड मीडियम. द फर्स्ट मीडियम हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज एन वन. तो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाने रिप्रेझेंट करतो, एन किंवा म्यू ने रिप्रेझेंट करतो. आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह असेल सेकंड मीडियमचा एन टू. इज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम अँड एन टू इट इज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. दी द लाईट रेज इन्सिडंट ऑन द इंटरफेस ऑफ टू मीडिया, सपोज ही द पॉइंट ऑफ इन्सिडन्स ओ इज द पॉइंट ऑफ इन्सिडन्स. व्हॉट हॅपन्स, बोथ हॅव्हिंग डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ड्यू टू धीस, द ओरिजिनल पाथ ऑफ द लाईट रेज लाईक धीस, दिस इज द डॉटेड लाईन. ती अशी प्रोपोगेट व्हायला पाहिजे होते, परंतु हे मीडियम चेंज झाल्यामुळं तिने काय केले, डायरेक्शन चेंज केले, इट गेट्स इज डायरेक्शन. ती जी अशी जायला पाहिजे होते ती कशी जाणार आहे, तिची डायरेक्शन चेंज होईल. मग ती डायरेक्शन कशी चेंज होईल, विच इज अ डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ सेकंड मीडियम. सेकंड मीडियमचं नेचर कसं असेल, ते डेन्सर असेल का रेअर असेल, त्याच्यावरनं काय असणार आहे, हा बेंडिंग होणार आहे. म्हणजे जर समजा एन टू हा जर डेन्सर मीडियम असेल, हे जर डेन्सर मीडियम आपण कन्सिडर केलं डेन्सर, आणि हे रेअर मीडियम असेल रेअर, तर हा रिफ्रॅक्टेड रे हा काय होतो, बेंड होईल टू वर्ड दी नॉर्मल. ह्या नॉर्मलकडे असा बेंड होईल, टू वर्ड दी नॉर्मल. हा आपण याला काय म्हणतो, अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असेल, आणि ही इज द ओरिजिनल पाथ ऑफ द लाईट. म्हणजे हा असा त्याचा पाथ आहे, परंतु त्याने काय केलंय, बेंडिंग केलंय. किंवा लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, अँड द सेकंड कंडिशन इज दॅट विथ डिफरंट ऑप्टिकल डेन्सिटी ऑर विथ डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इट मीन्स दॅट एन वन इज नॉट इक्वल टू एन टू. सपोज दॅट व्हेन एन वन इज इक्वल टू एन टू, व्हॉट हॅपन्स, इट मीन्स दॅट बोथ मीडियम आर सेम ऑर बोथ मीडियम्स हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम, अँड देन द लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. म्हणजे जर ही जर कंडिशन आपण गृहित धरली, ही कंडिशन, तर ही कंडिशन गृहित जर धरली तर आपल्याला तो लाईट असा प्रोपोगेट होईल, त्याची डायरेक्शन चेंज होणार नाही, बेंडिंग होणार नाही, त्याची बेंडिंग होणार नाही. त्याच्यामुळे इथं काय म्हटलंय, वी हॅव टू यूज द डिफरंट ऑप्टिकल डेन्सिटी. म्हणजे दोघांचेही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ऑप्टिकल डेन्सिटी हा शब्द वापरला तरी चालेल किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वापरला तरी चालेल. म्हणजे ऑप्टिकल डेन्सिटी प्रत्येक दोन्ही मीडियमची कशी असली पाहिजे, डिफरंट असेल, तर त्या फेनॉमिनॉनला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड एज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑर रिफ्रॅक्शन. अगेन फोकस, बेंडिंग ऑफ लाईट रेज व्हेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम विथ डिफरंट ऑप्टिकल डेन्सिटी, दॅट इज कॉल्ड एज द रिफ्रॅक्शन, दॅट इज कॉल्ड एज द रिफ्रॅक्शन. म्हणजे त्यांच्यात ऑप्टिकल प्रॉपर्टी ह्या डिफरंट असल्या पाहिजेत. व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, ज्यावेळेस लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जात असेल, तर त्याचा स्पीड, त्यानंतर वेव्हलेंथ अँड डायरेक्शन, अँड डायरेक्शन, हे तिन्ही फिजिकल टर्म काय होतात, इट गेट चेंज, काय होतात,
change ho jata, it get change. But one physical term which remains constant and which is the frequency hi kay rahte, constant kiwa unchanged rahte, mhanje jyaves light eka medium madhun dusrya medium madhe jail tyaves tya light chi itha speed change झालेला असेल, दुसऱ्या मीडियम मध्ये वेवलेंथ चेंज झालेली असेल, डायरेक्शन तर चेंज झालेली असेल, हे तुम्हाला दिसतंय. त्यानंतर फ्रिक्वेन्सी मात्र ही एवढीच एक टर्म आहे की फ्रिक्वेन्सी कशी राहते, सेम राहते. जी पहिल्या मीडियम मध्ये जी फ्रिक्वेन्सी होती तीच दुसऱ्या मीडियम मध्ये राहणार. इट डज नॉट डिपेंड्स ऑन द मीडियम, इट रिमेन्स कॉन्स्टंट. इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सोर्स. द फ्रिक्वेन्सी दिस, व्हाट इज फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी इट इज द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल पर सेकंड, दैट इज कॉल्ड एज अ फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी कोणावर डिपेंड आहे? दिस फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन द सोर्स ऑफ लाईट. सोर्स ऑफ लाईट म्हणजे एखादा सोर्स ऑफ लाईट आहे, म्हणजे एक सोर्स आहे. समजा सोर्स काय करतोय, लाईट इमिट करतोय. मग एका सेकंदामध्ये त्याने जर चार वेव्स प्रोड्यूस केल्या असतील तर त्या चारच वेव्स प्रोड्यूस होणार आहेत. त्या कोणत्याही मीडियम मधून जर पास झाल्या तरी त्या चारच राहणार आहेत, म्हणजे फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. इट इज डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सोर्स, नॉट डिपेंड्स ऑन द मीडियम. फ्रिक्वेन्सी मीडियमवर डिपेंड नाही आहे. मीडियमवर कोण डिपेंड आहे? स्पीड डिपेंड आहे, वेवलेंथ डिपेंड आहे आणि डायरेक्शन डिपेंड आहे. ओके, दिस इज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. दिस इज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, बेंडिंग ऑफ लाईट रेस वेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम विथ डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑर विथ डिफरंट ऑप्टिकल डेन्सिटी. द वर्ड रिफ्रॅक्ट इट्स मीन दॅट चेंज द पाथ. त्याच्या नावातच त्याचं मिनिंग आहे. पा, व्हॉट इज रिफ्रॅक्शन? रिफ्रॅक्ट, दिस रिफ्रॅक्ट. रिफ्रॅक्ट मीन्स चेंज द पाथ. चेंज द पाथ म्हणजे आपण त्याला काय म्हटलं, बेंडिंग ऑफ लाईट रेज. म्हणजे तो त्याचा पाथ चेंज करतो, परंतु केव्हा? ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम अँड द बोथ मीडियम्स आर डिफरंट. बोथ मीडियम्स आर different. Okay, this is the reflection. The next definition, the important definition, that is the refractive index. This refractive index represented by the term n or mu. आपल्या टेक्स्टबुक मध्ये हा नोटेशन डिनोट केलेला आहे. पहा, तर आपण हे नोटेशन वापरणार आहे. तर काही पब्लिकेशन जर पाहिले तर त्याच्यामध्ये हेही नोटेशन तुम्हाला मिळेल. तर कन्फ्यूज होऊ नका, दोन्हीही पण आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी यूज करतो. पा, इट इज ऑल्सो वन फिजिकल टर्म. इट गिव्ज द प्रॉपर्टी ऑफ लाईट, सॉरी प्रॉपर्टी ऑफ द मीडियम. एन ऑर म्यू, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍक्च्युली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आर ऑफ टू टाईप्स. म्हणजे व्हेन वी फाइंड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इट मीन्स दॅट वी गिव्ज अस द प्रॉपर्टी ऑफ द मीडियम about the light, about the speed of light. Okay, on the first we study the absolute refractive index. Absolute refractive index. Absolute refractive index, that's the definition. Upon go, absolute refractive index is defined as the ratio of the speed of light in a vacuum to the speed of light. Speed of light in that given medium. This is the definition of absolute refractive index. Absolute refractive index. Ratio. मग ratio कोणाचा आहे? It is represented by, we can write shortly, absolute refractive index. Short मध्ये लिहिलंय. Absolute refractive index, it is the ratio. हा रेशो आहे. पा, कोणाचा?
speed of light in vacuum. You can write here speed of light in vacuum to the speed of light in given medium. Speed of light in given medium. Medium. जिथे आपले दिलेलं मीडियम असेल पा गिव्हन मीडियम ओके दिस इज कॉल्ड एज द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स और इन नोटेशन दिस फॉर्म्युला वी कॅन राईट द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स और रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज रिप्रेझेंटेड बाय एन इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम मीडियम इट इज रिप्रेझेंटेड बाय सी अँड द स्पीड ऑफ लाईट इन एडी मीडियम अदर दॅन व्हॅक्युम व्हॅक्युमसाठी सी वापरतात पा आणि दुसऱ्या कोणत्याही मीडियमसाठी आपण काय वापरतो व्ही वापरतो दि इज द फॉर्म्युला फॉर ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्यावेळेस आपण ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो त्यावेळेस आपण काय कम्पेअर करतो की त्याची व्हिलॉसिटी ही आपण व्हॅक्युम मीडियमशी कम्पेअर करतो किंवा व्हॅक्युमशी कम्पेअर करतो ओके म्हणजे याच्यामध्ये व्हिलॉसिटी ही मीडियमची व्हिलॉसिटी ही व्हॅक्युम मीडियमशी कंपेअर केले असते पा दिस इज द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सी इट इज द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम अँड व्ही इट इज द स्पीड ऑफ लाईट इन एनी गिव्हन मीडियम अदर दॅन व्हॅक्युम ओके दिस इज द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आता इन दिस फॉर्म्युला द सी इट इज ऑल्सो स्पीड अँड व्ही इज ऑल्सो स्पीड बोथ आर सेम फिजिकल टर्म जर कोणत्याही फिजिकल टर्ममध्ये सेम फिजिकल क्वांटिटीचा जर रेशो असेल स्पीड डिवाइडेड बाय स्पीड देन इट हॅज नो युनिट अँड नो डायमेन्शन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मग तो ऍब्सोल्यूट असेल किंवा रिलेटिव्ह असेल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज युनिटलेस अँड डायमेन्शनलेस ज्याला युनिटही नाही आणि डायमेन्शन नाही कारण सारख्याच फिजिकल क्वांटिटीचा रेशो आहे स्पीड डिवाइडेड बाय स्पीड मग ते मीडियम वेगळं असेल स्पीड डिवाइडेड बाय स्पीड त्याच्यामुळे सारख्याच फिजिकल रेशो आहे त्याच्यामुळे याला युनिटही नसतं आणि डायमेन्शनही नसतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज युनिटलेस अँड डायमेन्शनलेस फिजिकल टर्म ओके मग हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नेमकी काय रिप्रेझेंट करतो ते आपण एक एक्झाम्पल पाहू You know that the speed of light in vacuum, it is the constant. Light cha speed kiti asto vacuum madhe? Speed of light in vacuum is 3 into 10 raised to 8 meter per second. Kiti asto? 3 into 10 raised to 8 meter per second. This is the speed of light in vacuum. Manga ta jasa medium change hui, tya paddhati ne kay hui? Yachi velocity ase. Okay? Suppose that The refractive index of glass. आता आपण मीडियम घेतलं ते आहे समजा ग्लास मीडियम घेतलं हे व्हॅक्युम आहे आणि एक ग्लास मीडियम आहे मग ग्लास मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो हा 1.5 असतो 1.5 मग दिस 1.5 दिस फॉर्म्युला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज 1.5 सी इज द 3 × 10⁸ मीटर पर सेकंड अँड व्ही समजा आपल्याला माहित नाहीये तो आपल्याला काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे और व्ही इज इक्वल टू 3 × 10⁸ व्ही डिवायडेड बाय 1.5 अँड इट इज इक्वल टू काय 2 × 10⁸ मीटर पर सेकंड दिस इज द स्पीड ऑफ लाईट इन Which medium? Glass medium. म्हणजे आपला प्रश्न असा आहे की हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1.5 नेमकी काय रिप्रेझेंट करतो ओके फ्रॉम दिस रिलेशन द स्पीड ऑफ लाईट इन ग्लास मीडियम which is 1.5 times less than the speed of light in vacuum
म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय करेल की त्या मीडियममध्ये स्पीड ऑफ लाईट किती पटीने कमी आहे किंवा किती पटीने जास्त आहे विथ रिस्पेक्ट टू स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम. शक्यतो हे जास्त नसणार, कारण जास्त स्पीड सगळ्यात कोणत्या मीडियममध्ये असतो, याच्यापेक्षा जास्त स्पीड कोणत्या मीडियममध्ये मिळणार नाही. त्याच्यामुळे तो याच्यापेक्षा किती पटीने कमी आहे त्या मीडियममध्ये, तर तो काय असतो, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. का म्हणजे हा 1.5 काय रिप्रेझेंट करेल, 1.5 रिप्रेझेंट द स्पीड ऑफ लाईट इन अ ग्लास मीडियम विच इज द 1.5 टाइम्स लेस दॅन द स्पीड ऑफ लाईट इन द व्हॅक्युम. ओके, दिस इज द डेफिनेशन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. और फ्रॉम दिस रिलेशन, समजा आपण हे रिलेशन घेतलेलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू c upon v, व्ही इज द स्पीड ऑफ लाईट. ओके, मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1.5 आहे. आपण मीडियम कोणतं कन्सिडर केलंय, ग्लास मीडियम कन्सिडर केलंय. मग c upon v और c is equal to 1.5 into v. ओके, और v is equal to c upon 1.5. सगळं रिअरेंज केले, तेच इक्वेशन आहेत, फक्त रिअरेंज केलेत. आता हे इक्वेशन काय रिप्रेझेंट, द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम इज 1.5 टाइम्स ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन ग्लास. म्हणजे व्हॅक्युम मधला स्पीड हा ग्लासच्या कंपेरेटिव्हली 1.5 पटी टाइम्स कसा असेल, जास्त असेल, ग्रेटर असेल. किंवा स्पीड ऑफ लाईट इन ग्लास विच इज द 1.5 टाइम्स लेस दॅन द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम. ही द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तो कंपेअर करतो की त्याचा स्पीड किती कमी आहे विथ रिस्पेक्ट टू स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम. ओके, मग दिस स्पीड ऑफ लाईट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू c upon v. इथ सी इट इज द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम, हा कॉन्स्टंट आहे, हा काही बदलणार नाही आहे. त्याच्यामुळे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हिलॉसिटी, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द व्हिलॉसिटी इन गिव्हन मीडियम. म्हणजेच याचा अर्थ काय, की जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा इन्क्रीज होत असेल, याची व्हॅल्यू जास्त असेल, तर त्याची व्हिलॉसिटी कशी असणार आहे, ती डिक्रीज होणार, दॅट व्हिलॉसिटी गेट डिक्रीजेस. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीजेस, व्हिलॉसिटी डिक्रीजेस. और कॉन्वर्स स्टेटमेंट, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिक्रीजेस देन व्हिलॉसिटी इन्क्रीजेस इन दॅट मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेवढा जास्त तेवढं ते मीडियम काय असतं, मोर डेन्स असतं. पहा, दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द डेन्सर मीडियम अँड दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द रेअर मीडियम. म्हणजे ह्याच एक्झाम्पलमध्ये पहा, कारण हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रेशो आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड ऑफ लाईट इन गिव्हन मीडियम. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर वाढला तर स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे ही अशी जर प्रॉपर्टी असेल, जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तर व्हिलॉसिटी कमी, जेवढा जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तेवढं ते मीडियम कसं असेल, मोर डेन्सर असेल. आणि जेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी तेवढं ते मीडियम काय असेल, रेअर मीडियम असेल. किंवा जेवढी व्हिलॉसिटी कमी तेवढं ते मीडियम डेन्सर, जेवढी व्हिलॉसिटी जास्त तेवढं ते मीडियम रेअर. कम्पेअर दिस एक्झाम्पल. आता इथं काय, 3 × 10⁸ आणि ग्लास मीडियममध्ये स्पीड किती आलेला आहे, आपण व्ही जी लिहू, द स्पीड इन ग्लास मीडियम, हा किती आला आहे, 2 आणि हा आहे 3. इथं व्हिलॉसिटी जास्त आहे बरोबर, आणि इथं व्हिलॉसिटी कमी आहे. जास्त व्हिलॉसिटी असेल याच्याशी कम्पेअर केलं तर हे कोणतं मीडियम झालं आहे, रिअर मीडियम, आणि हे डेन्सर मीडियम झालं. किंवा याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती, 1.5 ग्लासचा 1.5, आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती,
एन म्हणजेच हा 3 × 10⁸ आणि दुसरं मिडियम सुद्धा आपण कोणतं घेतलं, व्हॅक्युम घेतलं, म्हणजे 3 × 10⁸ गेट कॅन्सल अँड इट इज इक्वल टू 1. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू 1 फॉर व्हॅक्युम. व्हॅक्युमसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो, हा 1 असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1 असेल. आपण ह्या व्हॅल्यू कम्पेअर करू का, आपण वेगवेगळे मिडियम घेऊ. सपोज ही द व्हॅक्युम, व्हॅक्युम मिडियम, त्यानंतर ग्लास मिडियम, नंतर वॉटर मिडियम आणि एक डायमंड घेऊ आपण. डायमंड मग हा आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि इथं आपण घेऊ स्पीड. मग आता व्हॅक्युमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन हा किती असतो, 1 असतो. ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा नॉर्मल ग्लासचा असतो 1.5. त्यानंतर वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो पा 1.33 अँड डायमंड इट इज इक्वल टू टू. ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत पा. मग आता स्पीड ऑफ लाईट, मग आता व्हॅक्युममध्ये किती स्पीड असतो, आत्ताच आपण पाहिले इट इज द कॉन्स्टंट 3 × 10⁸. सगळे जो स्पीड आहे तो आपण कशात घेणार आहोत, मीटर पर सेकंड मध्ये. त्याच्या पुढे युनिट काय असेल, मीटर पर सेकंड. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला युनिट आहे का, तर याला युनिट नाही, इट इज द युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी. ग्लास मिडियम मध्ये, आताच आपण ग्लास मिडियम घेतलं, त्याची स्पीड किती आलता 2 × 10⁸. वॉटर मिडियम मध्ये हा त्याचा स्पीड असतो 2.25 × 10⁸. आणि डायमंड मध्ये हा असेल, इन डायमंड द स्पीड ऑफ लाईट इज इट इज अ 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंड. सगळ्याला युनिट कोणतं आहे, मीटर पर सेकंड. मग आता आपण व्हॅक्युम मिडियम मध्ये घेतलंय, आता इथे एक पा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेवढा जास्त तेवढी व्हिलॉसिटी कमी. सगळ्यात जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा आहे, याचा जास्त आहे, मग त्याची व्हिलॉसिटी काय आली, कमी आली. इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय, कमी आहे, व्हिलॉसिटी जास्त आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे, व्हिलॉसिटी जास्त आहे. म्हणजे व्हेन वी गोज फ्रॉम टॉप टू बॉटम देन मिडियम बिकम्स डेन्सर. म्हणजे हे रेअर असेल, मग हे डेन्स होत जाईल. टॉपचं ते कसं असणार आहे, मोर डेन्सर असेल, सॉरी हे रेअर असेल, रेअर, आणि हे कसं असणार आहे, हे मोर डेन्सर असेल. ओके, या पद्धतीने हे आहे. म्हणजे जेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तेवढं ते मिडियम काय असेल, डेन्सर असेल, आणि त्याच्यामध्ये स्पीड ऑफ लाईट काय असेल, हा लेस असेल, कमी असेल. जेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी तेवढा स्पीड ऑफ लाईट जास्त. बिकॉज ऑफ इट इज फ्रॉम दिस रिलेशन इट इज द इनव्हर्सली प्रोपोर्शनल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड स्पीड ऑफ लाईट आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. ओके, आपण ह्या याच्यात आणखी एक हे एक्झाम्पल घेऊ. समजा आपण रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पाहतोय, मग हा फॉर्म्युला आहे. मग आता आपण घेतला हा ग्लासचं झाले. आता आपण वॉटर घेतला, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.33 इज इक्वल टू सी अपॉन व्ही. म्हणजे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय रिप्रेझेंट करेल, द हीट मीन्स दॅट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन वॉटर मिडियम इज द स्पीड ऑफ लाईट इन वॉटर मिडियम इज 1.33 लेस दॅन द स्पीड ऑफ लाईट. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय रिप्रेझेंट करेल 1.33 एवढ्या मल्टिपलने तो काय असेल, कमी असेल. ओके, नाउ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या फॉर्म्युल्यावरनं, आता याच्यामध्ये सी हा कॉन्स्टंट आहे, आपण तो किती कन्सिडर केला, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि व्हिलॉसिटी
आता ही बाकीची जी व्हेलॉसिटी ती दुसरं जसं मीडियम चेंज होईल ती याच्यापेक्षा कमी असणार आहे. सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी ही व्हॅक्यूम मध्ये असेल आणि बाकीच्या याच्यामध्ये ती कमी असणार आहे. मग जर इथं हा फॉर्म्युला आपण सी डिवायडेड बाय व्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा घेतला, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू सी अपॉन व्ही स्पीड ऑफ, इट इज द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन एनी गिव्हन मीडियम. मग आता याच्या जर कम्पेअर जर केलं तर हा न्युमरेटर आहे आणि हा डिनॉमिनेटर, मग न्युमरेटर सी आणि डिनॉमिनेटर व्ही याच्यामध्ये जर कम्पॅरिझन केली द सी इज ऑलवेज ग्रेटर, सी इज ऑलवेज ग्रेटर. मग जर न्युमरेटर हा ग्रेटर असेल, न्युमरेटर हा जर ग्रेटर असेल ऍज कम्पेअर टू डिनॉमिनेटर, देन द व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन, इट इज द लेस दॅन ओवर ऑर ग्रेटर दॅन वन, इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन वन, ऑलवेज ग्रेटर दॅन वन. ही नेहमी की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू ही नेहमी एक पेक्षा जास्तच असेल. ते इथं तुम्हाला ह्या येणे दिसणार आहेत, इथं एक पेक्षा जास्तच आहेत. पण एक केव्हा असेल, व्हॅक्युमसाठी, और इट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वन, फॉर वन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज, फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज वन फॉर व्हॅक्युम मिडियम, व्हॅक्युम मिडियमसाठी ते वन असेल. मग एन इज इक्वल टू वन फॉर व्हॅक्युम, फॉर व्हॅक्युम. ओके, इज द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ज्यावेळेस ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा शब्द वापरू त्यावेळेस हे फर्स्ट मीडियम की व्हेलॉसिटी आपण कशाशी कम्पेअर करतोय, कोणत्या मीडियमशी, व्हॅक्युम मीडियमशी, हे लक्षात ठेवा. ओके, द नेक्स्ट डेफिनेशन इज द रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, आता रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, जसं आपण ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतला तर त्याच्यामध्ये आपण पहिलं मीडियम कन्सिडर केलं होतं ते व्हॅक्युम. आता इथं रिलेटिव्ह, इथं मीडियम कोणतेही दोन असते, एक वॉटर असेल दुसरा ग्लास असेल, एक ग्लास असेल दुसरा डायमंड असेल, किंवा एक डायमंड असेल दुसरा ग्लास असेल, असं कोणतीही पेअर असू शकते. अशा ज्यावेळेस मीडियम असेल त्यावेळेस रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही आपण टर्म वापरतो पहा, आणि ते रिप्रेझेंट करण्यासाठी हा टर्म वापरतात रिलेटिव्ह, रेड करतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट अशा पद्धतीने रीड करतात पहा लिहिताना. म्हणजे याचा अर्थ काय की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, म्हणजे लाईट ही पहिल्या मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये चालली, परंतु वाचताना आधी उलट वाचायचंय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. ओके, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम, सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज डिफाइंड एज, इज डिफाइंड एज, इज डिफाइंड एज द रेशो ऑफ, द रेशो ऑफ, द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाइट इन फर्स्ट मीडियम, इन फर्स्ट मीडियम टू द स्पीड ऑफ लाइट इन सेकंड मीडियम, सेकंड मीडियम. This is the definition of relative refractive index. Relative refractive index. The relative refractive index. So, if we have to write this, relative refractive index. Relative refractive index of second medium with respect to first medium. With respect to first medium is defined as. Is defined as. What do I represent? The relate,
two refractive index of second medium with respect to first medium is defined as the ratio of speed of light in first medium. म्हणजे पहिल्या मीडियम मध्ये जी लाईट असेल, पहिल्या मीडियम मध्ये जो लाईटचा स्पीड असेल त्याला आपण व्ही वन कन्सिडर करू, दॅट इज द व्ही वन टू द स्पीड ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. मग सेकंड मीडियमचा स्पीड आपण कन्सिडर करू व्ही टू डिवाइड सॉरी फर्स्ट मीडियमचा व्ही वन आणि सेकंड मीडियमचा व्ही टू. अँड दिस इज द डेफिनेशन ऑर फॉर्म्युला फॉर द रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिलेटिव्ह refractive index of second medium with respect to first medium is defined as the ratio of the speed of light in first medium to the speed of light in second medium. This is also the ratio of similar two physical quantity, that is the speed. So it has no unit and no dimension, that is a unitless and dimensionless physical term. Okay, म्हणजे याच्यामध्ये काय असणार, कोणतेही दोन मीडियम असतील, म्हणजे याच्यामध्ये व्हॅक्युम सोडून कोणतेही दोन मीडियम असतील पा, मग त्यासाठी टर्म कोणती वापरायची, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, म्हणजे आता इथं पहा, किंवा हा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल टू, इट इज ऑल्सो रिटन एज लाईक दॅट एन टू अपॉन एन वन. हीच टर्म अशा पद्धतीने लिहिता येते का, म्हणजे एन टू हा आधी यायचा आहे आणि एन वन नंतर यायचा आहे डिनॉमिनेटरला. परंतु याचं मिनिंग काय आहे, लाईट पहिल्या मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये काय होते, प्रोपोगेट होते, और इट इज इक्वल टू व्ही वन अपॉन व्ही टू, व्ही वन अपॉन व्ही टू. वी ऑल्सो फॅमिलियर विथ द इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ इट इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू एफ इन टू लॅम्डा. वॉट इज व्ही, व्ही इज द व्हेलॉसिटी ऑर स्पीड ऑफ लाईट, एफ इज द फ्रिक्वेन्सी, एफ इज द फ्रिक्वेन्सी अँड लॅम्डा इज द वेवलेंथ, लॅम्डा इज द वेवलेंथ. आत्ताच पाहिलं आपण फ्रिक्वेन्सी, जर दोन मीडियम असतील तर त्याच्यात फ्रिक्वेन्सी काय असेल, फ्रिक्वेन्सी ही कॉन्स्टंट राहते पा, ती चेंज होत नाही. मग इथं पहिल्या मीडियमसाठी काय येईल, व्ही वन लॅमडा वन और व्ही टू इज इक्वल टू एफ इन टू लॅमडा टू, तर फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट और रिमेन्स अनचेंज. त्याच्यामुळे इथे एफ वन आणि एफ टू येणार नाही, ती कॉन्स्टंट राहते, ती मीडियमवर डिपेंड नाही, इट इज डिपेंड ऑन द सोर्स ऑफ लाईट. आताच आपण एक्सप्लेन केलंय पा, सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. मग व्ही वन ची व्हॅल्यू काय आहे, एफ इन टू लॅमडा वन डिवायडेड बाय एफ इन टू लॅमडा टू, एफ एफ गेट कॅन्सल, म्हणजे तुम्हाला नवीन फॉर्म्युला काय मिळेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स और रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इट इज इक्वल टू एन टू अपॉन एन वन इज इक्वल टू व्ही वन अपॉन व्ही टू अँड इट इज इक्वल टू लॅमडा वन अपॉन लॅमडा टू. इज ऑल्सो फॉर्म्युले, डिफरंट फॉर्म्युले फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी, इन टर्म्स ऑफ वेवलेंथ अँड इन टर्म्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तुम्ही कोणतेही ज्या टर्म तुम्हाला माहीत असेल, वेवलेंथ दोन्ही मीडियमची वेवलेंथ माहीत असतील तर तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिळेल, दोन्ही मीडियमच्या व्हेलॉसिटी माहीत असेल तरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिळेल, किंवा दोन्ही मीडियमचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहीत आहेत तर तुम्ही त्याच्यावरनं त्याच्या व्हेलॉसिटीज कॅल्क्युलेट करू शकता का. दीज आर द डिफरंट फॉर्म्युले फॉर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतो, रिलेशन दाखवतो का दोन्ही मीडियममध्ये. मग समजा फॉर एक्झाम्पल आपण आता इथं वन टू आहे, म्हणजे पहिलं मीडियम फर्स्ट मीडियम आपण घेतलंय समजा ग्लास, आणि सेकंड मीडियम वाय टू कन्सिडर सेकंड मीडियम इज द वॉटर. मग इथं काय लिहायचंय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम इज वॉटर विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम दॅट इज द ग्लास. लाईट प्रोपोगेट फ्रॉम ग्लास टू वॉटर, ग्लास टू वॉटर असं याचं मिनिंग आहे.
म्हणजेच हा काय येईल फ्रॉम दिस रिलेशन काय येईल दॅट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर डिवाइडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास और द वेलोसिटी ऑफ लाइट इन ग्लास मीडियम डिवाइडेड बाय वेलोसिटी ऑफ लाइट इन वॉटर मीडियम और वेवलेंथ इन ग्लास मीडियम डिवाइडेड बाय वेवलेंथ इन वॉटर मीडियम दोन्ही मीडियम असेल तर कोणतेही त्या पद्धतीने असे फॉर्म्युले इस्टॅब्लिश करायचे पहा फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवा कसं काय ते हे व्हिलॉसिटी आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे इनवर्सली प्रोपोर्शनल आहेत म्हणजे इथंच ग्लास आला तरी त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा इनवर्सली प्रोपोर्शनल येईल इथं वॉटर आला तर त्याचे इनवर्सली प्रोपोर्शनल येईल आणि हे दोन्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत वेवलेंथ आणि व्हिलॉसिटी हे लक्षात ठेवा ओके कोणतेही मीडियम असतील तर त्या पद्धतीने असे फॉर्म्युले डिफाईन करायचे पहा दिस इज द रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स relative refractive index.